कर्नाळा नागरी सहकारी बँकेत घोटाळा झाल्यापासून ठेवीदार खातेदारांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेतून सतत खंबीरपणे कार्यरत असलेल्या कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाळा बँक घोटाळा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधी मौन सोडणार असा सवाल सुप्रसिद्ध सनदी लेखपाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक हरेश केणी, नगरसेवक बबन मुकादम, ओबीसी सेलचे एकनाथ देशेकर, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक काटकर आदी उपस्थित होते. शेकडो ठेवीदारांची बैठक पार पडली. पत्रकार परिषदेस किरीट सोमय्या यांनी सांगितले की विवेक पाटील यांची 234 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि 65 दिवस ते जेलमध्ये आहेत. ही कारवाई ईडीनं केली आहे, मात्र महाराष्ट्र सरकारनं कारवाई केली नाही. कॉपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारचे आहेत असे खासदार शरद पवार सांगतात. मग राज्य सरकार का गप्प आहे असे सांगतानाच शरद पवार साहेब कर्नाळा बँक संदर्भात आपण कधी बोलणार असा सवालही त्यांनी केला. कर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे अनेकांना नित्यांत गरजेच्या वेळीही पैसे मिळाले नाहीत. उपचार, लग्न, आजार अशा महत्वाच्या वेळी स्वतःचे पैसे असतानाही ते न मिळणे यासारखी दुर्दैवी बाब नाही. ग्रामपंचायतीचेही करोडो रुपये विवेक पाटील यांनी गिळंकृत केल्याने अनेक गावांचा विकासही खुंटला आहे. उपचाराअभावी अनेक जण मृत्यूच्या दारात आले, त्यावेळीही विवेक पाटील यांनी दमडी न देता फक्त फुशारक्या मारल्या, त्यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागले. याची जबाबदारी शेकापक्ष घेणार का असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय. 5 लाखापेक्षा कमी रकमेचे 49,423 ठेवीदार आहेत आणि त्यांची एकूण रक्कम 240 कोटी आहे आणि ती केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून परत मिळणार आहे. तर 5 लाखापेक्षा जास्त रक्कम असलेले 2,251 ठेवीदार असून त्यांची 294 कोटी रुपयांची ठेवी आहे. केंद्राच्या निर्णयाचा क्रेडिट हा शेकापक्ष घेऊ पाहत आहे. मग उर्वरित ठेवीदारांचे 294 कोटी रुपये शेकाप नेते देणार का असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करून 294 कोटी रुपये ठेवीदारांना देण्याचे एकार्थी शेकापला चॅलेंज दिले आहे. या लढ्यात विशेष मार्गदर्शन करून सातत्याने ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ठेवीदारांनी सत्कार करून आभार मानले. एन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी विवेक पाटलांची 234 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. गेली 65 दिवस विवेक पाटील जेल मध्ये आहे. ज्यांनी ही कारवाई मुळात करायला हवी असं महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत काहीही कारवाई केली नाही, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एक्सप्लेनेशन देणार आहे. कॉपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे शरद पवार साहेब सांगतात की ही अधिकार राज्य सरकारचा आहे. पवार साहेब, अधिकार राज्य सरकारचा बँका लुटण्याचा आहे की लुटणाऱ्यांवर कारवाई करून त्या छोटे डिपॉझिटरचे पैसे परत करण्याचा आहे? माझा प्रश्न शरद पवार यांना आहे, आपण कॉपरेटिव्ह बँक सहकार क्षेत्राची बाजू मांडता, आपण नवीन सहकार मंत्री अमित शहाना जाऊन दिल्लीत भेटणार, आपण कर्नाळा बँकेचा घोटाळा संबंधी किंवा बोलणार? राज्य सरकारने सीआयडीने अजूनपर्यंत एकालाही अटक केली नाही, कारवाई केली नाही. याच्या संबंधी उद्धव ठाकरे साहेब केव्हा बोलणार? मित्रांनो, मला एक गोष्ट जबाबदारीने सांगायची आहे की गेल्या जेव्हापासून FIR लॉ झाला तेव्हापासून महाविकास आघाडी विशेषतः ठाकरे सरकार हे पूर्ण ठेवीदारांच्या विरुद्ध वागत. एकही शेतकरी कामगार पक्षाने तर बँकच बुडवली, पण शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यातला एकही नेता कधीही एवढ्या 50,000 60,000 ठेवीदारांच्या बाजूनी ब्रश फक्त बोलला नाही.
किंबहुना त्यांना वाचवण्याचंच काम केलं आणि जे कोवळेकरांसारखा एक कर्तव्यकार अधिकारी जेव्हा याचा तपास करत होता आणि तो फार अग्रेसिव्ह आहे ऐकत नाही ही जेव्हा इथल्या महाविकास आघाडीच्या सोकॉल नेत्यांनी तक्रार केली तेव्हा त्यांची कोरोना काळामध्ये फक्त एकच बदली ठाकरे सरकारने केली ती म्हणजे कोवळेकरांना इथून पुण्याला पाठवली आणि त्यानंतर तत्कालीन आयुक्त संजीव कुमार यांनी डीजीला डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसला सांगितलं की तुम्ही जर असा या अशा एवढ्या 500-600 कोटीच्या घोटाळ्यामध्ये दबाव करत असाल तर मी हा तपासच सीआयडीला ट्रान्सफर करतो आणि त्यांनी तो तपास ट्रान्सफर केला. मी हे जबाबदारीने बोलतो हे ऑन रेकॉर्ड आहे आणि संजीव कुमार यांनी तो सीआयडी कडे दिला. आतापर्यंत सीआयडी फक्त कदमताल करते रनिंग केल्याचं ऍक्टिंग करते जागेवरच पाय वर आपटते. काय म्हणजे ईडीने विवेक पाटलांना अटक केलं ईडीने त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली ईओडब्ल्यूला कोणी सीआयडीला कोणी थांबवले ना आजही त्या बँकेचं मुख्य कार्यकारी अधिकारी सुताणे यांना अटक का होत नाही. संचालक तेवढे जबाबदार असतात सहकार खात्याप्रमाणे. सहकार खात्याने त्याचं स्पेशल ऑडिट केलं आरबीआयने रिपोर्ट दिलाय सहकार खात्याने दिलाय हायकोर्टामध्ये यांचं एफिडेव्हिट आहे. मग तेव्हा या संचालकांना अटक करायला हे पूर्ण सरकार यांना शेतकरी कामगार पक्षाला सोबत घ्यायचंय. शेतकरी कामगार पक्षाचा कोणीही प्रतिनिधी विधानसभेत नसला तरी लोणचं वापरतात जेवणाकरता चवीला तेवढं शेका पक्ष त्यांच्या मागे लटकलेला आहे. एवढीच त्यांची ताकद आहे आणि त्या ताकदी करता महाविकास आघाडी एकदाही एकही महाविकास आघाडीतला राज्य लेवल पासून गल्लीतला कोणीही नेता या ठेवीदारांकरता संघर्ष करताना दिसला नाही हे दुर्दैव आहे. आणि आजही त्या संचालकांना ठामपणे वाचवण्याचं काम हे महाविकास आघाडी करतंय आणि एक ज्यांनी वाचवलं ते अनिल देशमुख आज काय आहे हे सर्व ठेवीदारांचे शापच आहे. आणि यापुढेही हे महाविकास आघाडी सरकार अशाच या शापाने प्रत्येक ठिकाणी केलेल्या आपल्या दुष्कर्मांच्या ओझ्यानेच मरणार आहे हे मी जबाबदारीने सांगतो. आणि येत्या काळामध्ये आज जसं आता सांगितलं की 30 जणांनी शेतकरी कामगार पक्षाचे लोक एवढे निर्लज्ज झाले की त्यांनी त्यांच्या मेळाव्यात वर्धापन दिनाच्या मेळाव्यात बाळाराम पाटील आमदार असं म्हणतात की ते बाहेर आल्यानंतर कांठळ्या फुटतील एवढ्या फटाके आम्ही लावू. हो काय राम वनवासातून येणार आहे का परत का ऑलिम्पिकचं मेडल घेऊन येणार आहेत का विवेक पाटील ज्यांनी 550-600 कोटी रुपयाचा फ्रॉड केला जे आज ईडीने पकडलं ज्यांनी स्वतः अफिडेव्हिट करून सांगितलं की मी दोष केलाय अशांना परत येण्याकरता निर्लज्जपणे बॅनर लावणं राजाचं राजपण काल पण आज पण उद्या पण अहो त्या राजाला सांगा ना जनतेचे गरीब जनतेचे कष्टकऱ्यांचे पैसे घेतलेत ज्या गरीब शेतकऱ्यांकरता कष्टकऱ्यांकरता कामगारांकरता तुमच्या पक्षाची निर्मिती झाली ज्या विचाराने तुम्ही आले त्यांचे पैसे आधी द्या मग राजाचं राजपण जपा. अलीकडच्याच काळामध्ये कर्नाळा बँकेच्या लायसन्स जप्त झालेलं आहे. जून महिन्यामध्ये 16 तारखेला त्या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर अफरातफर केल्यामुळं ईडीनं त्यांना अटक केली. त्यांची जवळपास 230 कोटीच्या वरती रकमेची संपत्ती जप्त केलेली आहे. या सगळ्यामुळे आता हे पैसे परत मिळण्याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनामध्ये पुन्हा एकदा उमेद जागलेली आहे. केंद्र सरकारचं आभार व्यक्त केलं पाहिजे की केंद्र सरकारनं आत्ता संसदेमध्ये जो कायदा केला आणि त्या कायद्याच्यामुळे 5 लाखापर्यंत ज्यांच्या ठेवी आहे त्यांच्या ठेवी जप्त झाल्यावर लायसन्स जप्त व्हायची वेळ वाट न पाहता त्यांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं कायदा केला. आणि काही कालावधीपूर्वीच केंद्र सरकारनं जे 1 लाखापर्यंतच्या ठेवीचं संरक्षण होतं ते 5 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे निश्चितच ठेवीदारांच्या मनामध्ये आता आमचे पैसे लवकर मिळावे ही भावना आहे. आणि या दृष्टिकोनातून किरीटजींचं आम्ही आज आभार मानलं. या ठिकाणी किरीटजींचं ठेवीदारांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार मानलं की त्यांनी पहिल्या दिवसापासून कर्नाळा बँकेच्या विरोधामधल्या आमच्या या संघर्षामध्ये आमची साथ दिली. आमदार महेश बालदी हे अध्यक्ष असलेली आमची कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती आहे
की ज्याच्यामध्ये जवळपास 1000 जास्त ठेवीदारांनी आमच्याकडे अर्ज करून आम्हाला माहिती दिलेली आहे आणि त्याच्या आधारे मधल्या कालावधीमध्ये आम्ही RBI वर काढलेले मोर्चे असू दे, तळा बँकेवर काढलेला मोर्चा असू द्या, त्या सगळ्या अनुषंगानं आम्हाला पाठपुरावा करता आलेला आहे. वेगवेगळ्या वेळी आम्ही जे सगळे हे पाठपुरावा केला त्याच्यामुळे आज ईडीकडे आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो मार्च महिन्यामध्ये 19 मार्चला आम्ही गेलेलो होतो. त्यावेळेला आम्ही दिलेलं निवेदन आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे किमान आता ईडीची कारवाई झाली. आता वाट पाहतोय महाराष्ट्र सरकार कधी कारवाई करणार. महाराष्ट्र सरकार पाठीशी घालतंय, वेग पाटलांना पाठीशी घालते, शेका पक्ष त्यांच्या त्या महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांना ते पाठीशी घालतं. महाविकास आघाडीचा एकही नेता विरोधामध्ये बोलायला तयार नव्हता, ठेवीदारांच्या बाजूने बोलायला तयार नव्हता आणि त्यामुळे या सगळ्या ठेवीदारांना आता पैसे परत कधी मिळणार हा जो या ठिकाणी त्यांना प्रश्न आहे त्या संदर्भात किरीटजी इथे आले आणि किरीटजींनी त्यांना विश्वास दिला आहे की दिवाळीपर्यंत तुमचे पैसे परत मिळून देण्यासाठी आम्ही जे जे काही प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न. तुमच्या बैठकीला आल्यानंतर मी प्रथम आमदार साहेब ठाकूर साहेब महेश बाजी साहेब आणि सोमय साहेब या तिघांचे आभार मानले. या तिघांनी प्रयत्न केले म्हणून आम्हाला इथपर्यंत पैशांपर्यंत पोचता आलं. नाही तर आम्हाला काही कोणी बँकेत विचारत नव्हतं. प्रत्यक्ष आम्ही बँकेत जाऊनसुद्धा कित्येक वेळेला फेऱ्या मारल्या. आम्हाला 2000 रुपयेसुद्धा बँकेत मिळत नव्हते आणि आज आम्हाला जर 5-5 लाख मिळतात तरी तेवढेच पुरे झाले. कारण पैसे पुढेच चालले होते. जवळजवळ एक पाटी काय झालं होतं, अंगावर रॉकेल होतं गेले, अंगावर रॉकेल होतं गेले. कारण पैसे तुम्हीच खाल्लेले आहेत, तांगावर रॉकेल घेऊन प्रश्नच पुढे येतो. रॉकेल काय कोणी आणून द्यायला पाहिजे का? आणि पैसे सगळे एक पाटल्यांनीच खाल्लेले आहे, त्यामुळे बाकीचा प्रश्नच पुढे येतो पैशांना. आणि खातेदारांचे पैसे आता कालसुद्धा एक परिपत्रक निघालं शेका पक्ष कार्यालयात, नाव नंबर द्या आणि याच्याकडे चालू. तुम्ही एवढे याच्यामध्ये कोरोनामध्ये माणसं मेली या 2 वर्षाच्या काळामध्ये, त्यांचं काय? आज यशवंत नारायण मेयर सारखा माणूस 16 लाख त्याचे आहेत, तो पैसे मागायला बँकेमध्ये किती वेळ गेला होता, तुम्हाला त्याचं काय त्याला काय करणार? आणि हे सगळं खोटेपण आहे. हे लोक आता पैसे मिळणार आहे कोणते? आपले विम्याचे पैसे मिळणार आहे, विमा संरक्षणाचे पैसे मिळणार आहे. पण हे काय सांगतात की विम्याचे नाही, हे पैसे आम्ही शेका पक्ष आम्ही देणार आहोत. आपले नंबर बाळराम पाटील जे मंत्री साहेब काय सांगतात, हे पैसे आम्ही देणार आहोत. पण तुम्ही देतो, तुम्ही 2 वर्ष होते कुठं? 2 वर्ष कुणाला तुम्ही 10000 तरी दिलेत का? पहिल्या प्रथम किरीट सुमेया आणि आपल्या पनवेलचे आमदार प्रशांत शेठापूर आणि उरणचे महेश पंडित यांचे पहिल्यांदा आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नाने आज आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. अति प्रयत्न करून आम्हाला कुठली ना कुठली तरी आमिषा दाखवून हे दाखवून आम्हाला 5 लाखाची हे दिवाळीच्या आतमध्ये ते मिळवून देणार आहे आणि ते मिळतीलच, नाही असं नाही आहे. परंतु विवेक पाटील यांनी आम्हाला खूप त्रास दिला. बँकेमध्ये 100 फेऱ्या मारल्या पण एकाही फेरीला आम्हाला त्यांनी दाद दिली नाही. प्रत्येकाची अडचण असते, प्रत्येकाला दवाखाने असतात, प्रत्येकाला सुखदुःख असतं. त्या सुखदुःखाची देखील पर्वा न करता आमची जी ठेवी आहे, आमच्या पोटापाण्याची जी ठेव आम्ही ठेवलेली होती भविष्यासाठी, त्याची आम्हाला काळी मात्र आम्हाला उपयोग झाला नाही अद्यापपर्यंत. तरी मला तरी असं वाटतं की विवेक पाटील यांनी खरोखरच आमच्यावर फार मोठा अन्याय केला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमची रक्कम मिळवण्यासाठी आपली मंडळी जी तयार आहेत, तर मी त्यांचं अगोदर अभिनंदन करतो, स्वागत करतो. एवढं बोललो. बरंच प्रयत्न केला. किती वेळा त्या बँकमध्ये कर्नल बँकमध्ये मी फेडाल्या, तिथं आज देतो उद्या देतो असं मला दाखवलं. पण शेवटपर्यंत अजूनपर्यंत 2 वर्ष आली, एक नाही नाही पैसासुद्धा मला भेटला नाही. पण आजच्या मी तिला किरीट सुमय साहेब, आपले आमदार प्रसन्न साहेब आणि महेशपाल साहेब यांनी प्रयत्न करून 2 वर्षापर्यंत जवळजवळ आज ठेवीदारांना अशा पल्लवी केली आहे, अशा पल्लवी अशा पल्लवीला आज भारतीय जनता पार्टीने बरोबर बहुमोल सपोर्ट या ठेवीदारांना खातेदार केला आहे. त्याच्याबद्दल मी खरोखर साहेबांचं आणि माझ्या वतीने मी आभार एकंदर आजच्या बैठकीला आपण इथे आल्यानंतर आपल्याला काय वाटतं? मला जरा बरं वाटलं का सरांनी, तो ठीकच सरांनी आम्हाला सांगितलं की एवढी माहिती दिली तर दिवाळीपर्यंत भेटते, तर आम्हाला आनंद असं खुशी झाली. एवढे 2 वर्षापर्यंत आम्ही नाराज होतो, आम्हाला वाटलं आता 50 लाख आम्हाला आमची बुडतील. पण लोक सांगायचे बुडले गेले. पण माझा नवरा बोलला का बुडले बुडणार नाही, आपल्या आई वडिलांचे आपलं हे आहे कष्टाचे पैसे आहेत, ते कधी कुठं जाणार? तर ते कष्टाचं फळ आम्हाला सरांनी दिलेलं आहे, त्यांचा आम्ही आभारी मानतो. आमचे जवळजवळ काहीतरी 17 ते 18 लाख रुपये
प्रत्येक वेळेला त्यांची मागणी केली, साहेबांनी असं सांगितलं भेटतील पैसे भेटतील पैसे, जवळजवळ 3 वर्षे सतत येऊन काही सुद्धा त्याचा उपयोग झाला नाही. तर कार्ड रुणीकराचा जे काही जिल्हे ते एवढी एवढी काही करून द्यायची बस तेवढंच सांगितलं. पण आज आम्हाला समाधान वाटलं की आमच्या बालजी साहेबाई आणि आमच्या प्रशासन साहेबांनी आमच्यासाठी या गोरगरिबांसाठी चांगली आणखी मेहनत घेतली आणि हे आम्हाला पैसे दिवाळीपर्यंत मिळतील हेच आणखी योग्य प्रकारचे शब्द आमच्या कानावर पडले. आम्ही आनंदात आहोत. धन्यवाद.